अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण सगळेजण प्रशासनामध्ये येऊ इच्छिता. जेव्हा आपण प्रशासनामध्ये याल ना, तेव्हा पद कोणतंही असो, पण तुमच्याकडून शिक्षणाच्या प्रसाराच्या संदर्भाची एक अपेक्षा मी अवश्य या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं करणार आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. गेली कित्येक वर्षांपासून हे आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा या विद्येचा शिक्षणाचा प्रसार म्हणावा त्या प्रमाणामध्ये होत आहे का? ज्या प्रत्येकापर्यंत शिक्षण हे पोहोचलं पाहिजे त्या प्रत्येकापर्यंत हे शिक्षण पोहोचत आहे का? शिक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या सवलती जाहीर करण्यात आल्या, वेगवेगळे कायदे करण्यात आले, तरीसुद्धा अगदी शेवटच्या मुलापर्यंत आपण शिक्षणाच्या बाबतीत पोहोचत आहोत का, हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच तर आपण जर विद्या इतकी महत्त्वाची आहे हे लक्षात घेतलं, तर प्रत्येक मुलापर्यंत ही विद्या पोहोचावी याच्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. जर मी आता तुम्हाला असं म्हणाले की मागच्या जन्मीचं काहीतरी पाप होतं, त्याच्यामुळे त्याला या जन्मात लांडगा चावला आणि त्याचा मृत्यू झाला, तुम्ही विश्वास ठेवाल? अजिबात नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की याचा अर्थ फक्त त्याला रेबीज झाला आहे एवढंच आपल्याला म्हणता येईल. पण माहीत आहे का, आत्तापर्यंत म्हणजे रेबीजच्या लसचा शोध लागेपर्यंत असंच समजण्यात येत होतं की कुणाचं तरी पाप असतं आणि मग त्याला लांडगा किंवा कुत्रा चावतो आणि त्या माणसाचा मृत्यू होतो, किंवा त्या कुत्र्याच्या किंवा लांडग्याच्या रूपामध्ये प्रत्यक्ष सैतानच आलेला असतो. आत्तापर्यंत इग्नॅस सेमिलविस जेव्हा सांगत होते की माता मृत्यूचं जे प्रमाण वाढतं आहे ना, त्याच्यासाठी डॉक्टरांनी हात न धुणं हे एक कारण महत्त्वाचं जबाबदार आहे, तेव्हा सगळे डॉक्टर्स त्यांच्यावर तुटून पडले होते की त्या महिलांच्या मृत्यूसाठी तुम्ही आम्हाला जबाबदार कसं काय धरू शकता. आणि लक्षात घ्या हां, इग्नॅस सेमिलविस यांनी हे सांगेपर्यंत बॅक्टेरियाचा शोधही लागलेला नव्हता, आणि त्यांनी त्याच वेळेस हे सांगून ठेवलं होतं. दुर्दैवानं त्यांच्या याच शोधामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण आता आपण सगळेजण जाणतो की हे हात धुणं किती महत्त्वाचं आहे. हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणून आज कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडणार नाही. किंवा जी व्यक्ती खरंच खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षित आहे, तिला कोणत्याही पद्धतीनं फसवलं जाणं शक्य होत नाही. म्हणूनच जर शिक्षणाचा खूप चांगल्या रीतीनं प्रसार करायचा असेल, तर समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे शिक्षण पोहोचेल याची आपण दक्षता घ्यायला हवी. आणि सध्या काही प्रमाणामध्ये शिक्षण ज्या प्रकारे समजण्यात येतं त्यातही आपण गल्लत करतो आहे का, बघायला हवं. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी देण्यासाठीच नव्हे, किंवा शिक्षण म्हणजे फक्त मार्क घ्यायचे आहेत, परीक्षा पास व्हायची आहे, याच्यासाठी शिक्षणाचा अर्थ अजिबात घेतला जाऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शिक्षण म्हणजे केवळ वही आणि पेन यांच्या माध्यमातून शिकणं नव्हे, तर शिक्षण हा शरीराला श्रमाकडे नेण्याचा, बुद्धीला सत्याकडे नेण्याचा आणि भावनेला संवेदनशीलतेकडे नेण्याचा एक मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली शिक्षणाची ही व्याख्या जर आपण परफेक्ट लक्षात ठेवली ना, तर फक्त मार्कांसाठी शिक्षण न होता स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणून शिक्षण आपण बघायला लागू, आणि ह्या शिक्षणामधून जो सुजाण नागरिक तयार होईल तो खरोखरच आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी खूप चांगल्या रीतीने हातभार लावेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याच अपेक्षेसह पद कोणतंही असू देत, पण आपल्या अवतीभोवतीची प्रत्येक व्यक्ती शिकेल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल. धन्यवाद.